नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाठ्यपुस्तकातील भाग एकमधील तिसरा पाठ शाल हा बघणार अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत राग जाधव. शाल म्हणजेच लोकरीचे उंची वस्त्र, उबदार पांघरूण जे आपण थंडीपासून आपल्याला वाचवते. या पाठामध्ये लेखकाने शालीभोवती असलेल्या त्यांच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत, स्पष्ट केल्या आहेत. तर बघूया आपण प्रथम लेखक परिचय. राग जाधव यांचा जन्म 1932 झाला व मृत्यू 2016. त्यांचं संपूर्ण नाव आहे रावसाहेब गणपतराव जाधव. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षावृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मय दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाचे 30+ पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य, सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षणात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहेत. 1970 ते 1990 या काळात विश्वकोशाच्या संपादनात सहभाग त्यांचा होता. म्हणून विश्वकोश म्हणजे अतिज्ञपर्यंतच्या महत्त्वाच्या संज्ञांची सामान्य माणसाला मराठीत ओळख व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे तयार केला गेलेला ग्रंथ हा ग्रंथ म्हणजेच मराठीतील ज्ञानाचे भांडार आहे. तर बघूया आपण या पाठा अनुषंगाने आशय. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्भूत करणार आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहेत. वस्तूच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणती आठवण असो अथवा प्रसंग, त्यांचे मानवी संदर्भ सर्वथाने महत्त्वाचे ठरतात. थोडक्यात लेखकाला सांगायचं आहे की कुठल्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीने चांगले कार्य केले की त्याचा गौरव करण्यासाठी सन्माननीय म्हणून शाल आणि श्रीफळ दिलं जाते. शाल हे सन्मान चिन्ह म्हणून ओळखलं जाते. पण लेखकाच्या अनुभवाने शालचा उपयोग विविध माध्यमातून सुद्धा केला जातो. त्यांना आलेला अनुभव इथे त्यांनी स्पष्ट केला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आवडती वस्तू जी आहेत, जे आपलं पहिलं बक्षीस म्हणा किंवा एखाद्या खास व्यक्ती आपल्याला दिलेली भेटवस्तू, ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरते. त्याचं मोल खूप अगाध आहे. त्या आठवणी, त्या वस्तूशी असलेल्या आठवणी आपल्याला सतत जागृत ठेवतात. अशा पद्धतीने आपण या पाठाचा आशय बघून घेतला. आता आपण ह्या पाठाचा कथेनुसार सारांश बघणार आहोत. या कथेमध्ये जे पात्र आलेले आहेत, म्हणजे संदर्भानुसार जे प्रसंग घडतात आहे, लेखकांना भेटलेले व्यक्ती आहेत, ते म्हणजे प्रथम आहेत पु ल देशपांडे व सुनीता देशपांडे. पु ल देशपांडे म्हणजे महाराष्ट्रातील लाडकी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले लेखक, नाटककार, अभिनेता, पटकथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय. महाराष्ट्रात त्यांना पु ल असेही म्हटलं जाते. त्यांचं संपूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे व त्यांची पत्नी म्हणजे सुनीता देशपांडे हा सुद्धा मराठी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यानंतर दुसरा संदर्भ येतो म्हणजे कविवर्य नारायण सुर्वे. मराठीतील प्रसिद्ध कवी म्हणून व साहित्यिक म्हणून त्यांचं नाव नावाजलेले आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकंसुद्धा त्यांच्या कविता अभ्यासल्या आहेत. या संदर्भ आल्यात. त्यानंतर तिसरं म्हणजे महत्त्वाचं की शनिवार पेठेमध्ये असताना लेखक ओंकारेश्वर मंदिराच्या कट्ट्यालगत असलेले भिक्षकरीचा संदर्भ इथे त्यांनी स्पष्ट केलेला आहे. अशा पद्धतीने आपण कथाचं सुरुवात करूया. कथेनुसार आपण पाठ बघूया. एकदा लेखक पु ल देशपांडे यांच्या घरी काही कारणासाठी गेले होते. काम संपल्यानंतर ते निघण्याच्या तयारीत होते तेवढा सुनीताबाई म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या पत्नीने त्यांना थांबवले व म्हणाले, तुम्हाला शाली दिलेला चालेल का? पु ल देशपांडे महाराष्ट्राचे लाडके लेखक आहेत, त्यामुळे त्यांना भरपूर शालीचा वर्षा होत असे आणि म्हणून सुनीताबाईने त्यांना शाली देऊ पाहिला. एक महान व्यक्तीकडनं आपल्याला त्यांच्या सन्मानचिन्ह म्हणून आपल्याला गौरव केला जाईल आणि म्हणून लगेच लेखकांनी हो म्हटलं. ते एका पायावर उभे राहिलेत म्हणजेच ते लगेच त्यांनी होकार दिला, कारण की त्यांच्यासाठी ती
फार मोठी गोष्ट होती, सन्मानाची गोष्ट होती. एका मोठ्या लेखकाने आपला सन्मान करावा हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब होती. आणि ती वस्तू म्हणजेच ती शाल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि म्हणून ती जपून ठेवण्यासाठी ते घरी गेल्यानंतर त्यांनी ती सुटकेसमध्ये सांभाळून ठेवली. त्याचा वापर त्यांनी कधीच केला नाही. असे आपल्याला त्यांनी पु ल देशपांड्यांच्या मोठेपणा आणि त्याचबरोबर लेखकाच्या असेल संवेदनशीलता की एखादी वस्तू जी निर्जीव असली तरीही त्याच्याबाबत असलेल्या आपल्या भावना नेहमी जागृत ठेवतात. त्यानंतर लेखक जेव्हा वाईला, वाई म्हणजे सातारा जिल्ह्यातील कृष्णनदी काठावर असलेलं एक छोटंसं गाव आहे, शहर आहे, तिथे विश्वकोशाच्या मंडळाचं कार्यालय आहे, तिथे लेखक अध्यक्ष म्हणून गेले. तिथे राहण्यासाठी त्यांना नदीकाठच्याच प्राज्ञशाळा म्हणजेच 1901 पासून सुरू असलेली वाई येथील वैदिक शिक्षण देणारी ही शाळा आहे, तिथे ते राहत होते. त्या खोलीच्या दक्षिणेकडच्या खिडक्या कृष्णादेवीच्या चिंचोळ्या प्रवाहात, चिंचोळ्या म्हणजे अरुंद प्रवाहात होत्या. आणि थंडीच्या दिवसामध्ये एक स्त्री त्या खिडकीखालील घाटात, घाट म्हणजे काय, नदीच्या काठावर बांधलेल्या पायऱ्या असतात, त्या पायऱ्यावर ती आपलं एक छोटंसं बाळ जे टोपलीत ठेवलं होतं ते बाळ घेऊन मासे पकडत होती. आता थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी होती, त्यामुळे ते बाळ थंडीने कुडकुडत रडत होतं. पण ती स्त्री त्याकडे अजिबात बघत नव्हती, म्हणजेच मुलांना त्या बाळाची तिला काळजी नव्हती असं नाही. ती गरीब असल्यामुळे ती मासे पकडणं तिला महत्त्वाचं वाटलं. आणि हे जे दृश्य आहे, ही जी परिस्थिती आहे, लेखकाला त्या बाळाची कीव आली, त्यांना राहवलं गेलं नाही त्या बाळाचं रडणं. आणि म्हणून ते लगेच त्या सुटकेसमधली जी पुलकित शाळ ठेवली होती, पुलकित म्हणजेच पु ल देशपांड्याने अगदी मायेनी दिलेली शाल होती, जी लेखकासाठी खूप आनंदाची गोष्ट होती आणि ती त्यांनी जपून ठेवली होती. पण यावेळेस त्यांनी ती शाल काढली, 50-50 नोटा काढल्यात व त्या बाईला हक मारून ती दिली. आणि देताना म्हणाले की आधी या बाळाला या शालीमध्ये गुंडाळ, गुंडाळ म्हणजे लपेट, आणि ती मग मासे मारत बैस. लेखकांना यातून आपल्याला दिसते लेखकाची संवेदनशीलता. आणि त्याचबरोबर लेखक असेही म्हणतात आहे, या घटनेची ऊब पुलकी शालीच्या उबेपेक्षा अधिक महत्त्वाची होती. ऊब म्हणजे काय मुलांना, की उष्णता, सुख, आधार. जेव्हा पु ल देशपांड्यांनी ही शाल दिली तेव्हा त्यांना खूप आनंद वाटला, त्यांना समाधान वाटलं, त्यांना गौरव वाटला. त्याहीपेक्षा इथे जेव्हा बाळाला त्या शालीमध्ये गुंडाळलं त्यामुळे ते त्याही पुलकी शाळेपेक्षाही जास्त समाधानकारक ही घटना होती. आणि म्हणून इथे त्या लेखकांनी म्हटलेलं आहे, या घटनेची ऊब पुलकी शाळेच्या उबेपेक्षा अधिक महत्त्वाची असती, म्हणजे त्या आनंदापेक्षा हा आनंद त्यांच्यासाठी खूप समाधानकारक होता. त्यानंतर लेखक काही नारायण सुर्वे जे कविवर्य आहेत, अत्यंत दर्जेदार मराठी कवी आणि साहित्यिक आहेत, त्यांचे संमेलन गाजत होते, त्यांची भेट झाली. तेव्हा त्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य संमेलन म्हणजे मुलांना मराठी ग्रंथकारण एकत्र आणण्याचा व ग्रंथ प्रसारांना चालना मिळण्यासाठी हेतूने दरवर्षी घेतले जाणारे हे संमेलन असतात. आणि या संमेलनाचे अध्यक्ष नारायण सुर्वे होते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र म्हणजे दिवस रात्र भरतीच असते, प्रेक्षकांची गर्दी असायची. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांना सन्मानाची शाली व श्रीफळ, श्रीफळ म्हणजे नारळ, असं मिळत असे. एकदा लेखक त्यांना म्हणालेत, म्हणजेच नारायण सुर्वेंनी लेखकांना म्हणाले की आता शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनून राहिलो आहेत. लेखकांना लक्षात आलं की ही उपरोधी खोच आहे, कोणाच्याही सहज लक्षात येणार होती. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की खरंच शाल आणि शालीनतेचा संबंध काय आहे. बरं, खरीखुरी शालीनता हा शाली विनाश शोभतेच. आणि म्हणून त्यांनी म्हणाले की लेखक तर मुळात शालीन आहेत, त्या शालीचा किती वर्ष झाला तरी लेखक नारायण सुर्वेंची शालीनता म्हणजे मुलांनो सभ्यता, सात्विक वृत्तीचे किंवा सालस असे व्यक्तिमत्व आहे त्यांचं, जे अजिबात किंचितही कमी झालं नाही किंवा हरवलं नाही आहे. आणि म्हणून लेखक इथे म्हणतात आहे की खरीखुरी शालीनता ही शाली विनाश शोभते. म्हणजेच शालीनताचा अर्थ आपण पाहिला की सभ्य, नम्र किंवा सालस व्यक्ती. शाली विनाश म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण चांगलं कार्य केलं तर आपण शालीने सन्मानित करतो, पण त्या सन्मानाचा काही काळानंतर त्याचा अभिमान वाटायला लागतो आणि मग तो तशा पद्धतीने
नम्रपणे वागू शकत नाही गर्व झाल्यामुळे, म्हणून इथे लेखक इथे म्हणतात की शालीनता शालीविना शोभते, आणि म्हणून लेखक लगेच कविवर्यांना म्हणतात की शालीमुळे जर शालीनता होत असेल तर मी कर्जबाजारी होईल. कर्जबाजारी म्हणजे व्याजाने पैसे घेईल, भिकेला लागेल, दारिद्र्य घेईल, पण शेकडो शाली खरेदी करून त्या सर्वांना शाली वाटून टाकेल, म्हणजे सगळे शालीन होतील. तेव्हा हे शालीन कवी म्हणजेच नारायण सुर्वे मनापासून हसले. लेखकांच्या मनात विचार आला की खरंच शालीमुळे शालीनता येते की जाते, तेव्हा त्यांचं असं ठाम मत आहे की जाते, शालीमुळे शालीनता जाते. कारण सन्मान करणाऱ्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका त्यांना वाटतो. म्हणजे आपण जे व्यक्ती चांगले आहेत, शालीन आहेत, त्या वर्षावाखाली त्यांचा अभिमान वाढत जाईल आणि त्यामुळे त्यांची नम्रताही कमी होऊ शकते, हा धोका आहे असं लेखकांना वाटतं. 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे लेखक बिनविरोध अध्यक्ष म्हणून झाले, तेव्हा त्याच काळामध्ये त्यांच्यावर भरपूर शालीचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमल्या की त्यांची जी खोली होती राहण्याची 8x6 ची, त्या खोलीत ठेवायला जागाही राहिल्या नाही शालीसाठी. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या शालीचं एक मोठं गाठोडं बांधलं आणि आपल्या निकटवर्ती मित्राकडे, निकटवर्ती म्हणजे अत्यंत जवळचा जो मित्र होता त्यांच्याकडे ठेवलं आणि त्याला सांगितलं की ज्या या शालीचं तुला जे वापरायचं असेल सगळं अधिकार तुला दिले, सर्व अधिकार म्हणजे सगळं हक्क त्याला दिलेत. पण त्यांचा तो बिचारा मित्र होता, अत्यंत प्रामाणिक होता, त्यांनी त्या आपल्या छोट्याशा खोलीतसुद्धा त्या अत्यंत सांभाळून ठेवल्या. त्यानंतर मिळालेल्या सगळ्या शाली हळूहळू त्यांनी काय केल्या, लेखकांनी वाटून टाकल्या. गरीब जे मजदूर आहेत, कामगार आहेत, त्यांना वाटून टाकल्या. अशा प्रकारे आपल्याला लेखकांची संवेदनशीलता दिसते. मासे पकडणाऱ्या स्त्रीला जेव्हा त्यांनी मदत केली तेव्हाही आपल्याला त्यांची संवेदनशीलता आणि औदार्याचं दर्शन घडून येते. त्यानंतर काही दिवस जेव्हा ते शनिवार पेठेमध्ये होते, थंडीचे दिवस होते आणि बहुधा म्हणजे बहुतेक वेळा ते तिथे ओंकारेश्वर मंदिराच्या कट्ट्यावर बसायला आवडायचं. दर संध्याकाळी ते तिथे जायचे. तेव्हा एकदा त्यांचं लक्ष एका भिक्षेकरीकडे जो अशक्त होता, अशक्त म्हणजे कमजोर, शक्तिहीन म्हाताऱ्याकडे गेले. तो तिथे बसलेला होता कट्ट्याशी लगेचच, लागूनच तिथे बसलेला होता चिरगुटे टाकून. चिरगुटे म्हणजे चिंध्यायुक्त असा कपडा होता आणि तोच त्यांनी पांघरलेला होता, अंथरून टाकलेला त्याच्यावर तो बसला होता आणि ते सांगावर घेतलं होतं. थंडीचे दिवस असल्यामुळे तो कुडकुडत होता. लेखकाला त्याची ही अवस्था बघवल्या गेली नाही. त्याचे हे दिनवान जीवन जगणं त्यांना असह्य करून गेले आणि म्हणून ते दुसऱ्या दिवशी त्यांनी 2 शाली त्याला देऊन टाकल्या त्या म्हाताऱ्याला. तेव्हा त्या म्हाताऱ्याने त्यांनी थरथर हाताने त्यांना नमस्कार केला. पुढे काही 4-5 दिवस काही कामानिमित्त त्यांना तिथे ओंकारेश्वर मंदिराला जाणं झालं नाही, वेळच मिळाली नाही, त्यांना उसंती मिळाली नाही. त्यानंतर त्यांची काम संपल्यानंतर त्यांची इजा सुरू राहिलं. मग एकदा लक्षात आलं, भिक्षेकरीची त्यांना आठवण आली आणि नेहमीच्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की तिथे तो नव्हता. मग लेखक उठलेत आणि पुलावर जे आहेत, ओंकारेश्वर मंदिराचा जो पूल आहे तिथे ते फेरपाटकं मारायला गेलेत. तेव्हा त्यांच्या पुलाच्या जवळपास असलेल्या मध्यावर तो भिक्षेकरी दिसला. तीच लगेच त्याच्याकडे गेले. ते पाहतच काय तर तीच अवस्था, त्याची दिनवाणी जीनं, त्या अंगावर चिरगुटे टाकलेलं, तेच कुडकुडणं असं त्यांना दिसलं आणि त्यांना राहूला गेलं नाही. त्यांनी त्यांना विचारलं, तू मला ओळखलंस का रे बाबा? तेव्हा आता म्हातारा व्यक्ती आहे, स्मरणशक्ती क्षीण होऊन जाते आणि म्हणून त्यांनी नकारार्थी मान हलवली. तेव्हा लेखक म्हणाले की बाबा, 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला शाली दिल्या होत्या, आठवते? तेव्हा त्याचा चेहरा, त्या म्हाताऱ्या व्यक्तीचा चेहरा खुलला, म्हणजे त्याला आनंद झाला आणि लगेच त्यांनी हात जोडले आणि म्हणालेत, हे भल्या माणसा, तू लई मोठा, मासनी शाली दिल्या, पण बाबा मी भिकाऱ्याला शाली कशा शोभतील, त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या, 2-3 दिवस पोट भरून जेवून घेतलं बाबा, आमचं असलं बिकट जीनं, तुझं लई उपकार आहेत बाबा. म्हणजेच भिक्षेकरीला म्हणायचं होतं लेखकाला की तू भला माणूस आहे, चांगला माणूस आहे, खूप मोठा आहेस, माझ्यासाठी तू हे शाली दिल्या, पण या माझ्यासारख्या भिकाऱ्याला त्या शाली कशा शोभतील, म्हणजे जर उंची शाली जर घातल्या तर मला कोण भीक घालेल, आणि या शोभेपेक्षा माझी पोटाची आग म्हणजे भूक खूप महत्त्वाची आहे, ती वाईट आहे, आणि म्हणून ह्या भूक मिटवण्यासाठी मी ती शाली विकून टाकल्या, 2-3 दिवस पोट भरून जेवून घेतलं. आमचं असंच जगणं आहे
कठीण परिस्थितीत जगणं आहेत आणि म्हणून त्या तुझं ते उपकार आहे, ते माझ्यावर तू केलेले उपकार आहेस, असं म्हणून त्यांनी हात जोडलेत. लेखकाच्या मनात विचार आला की शालीची शोभा आणि उब या पोटाची आग आणि अन्नाची उब, म्हणजेच लेखकाला म्हणायचं आहे की शालीची ही शोभा आहे आणि उब म्हणजे थंडीपासून आपल्याला वाचवते, आपली ती शोभा बनते उंची असल्यामुळे, महाग असल्यामुळे. पण त्याचबरोबर पोटाची आग म्हणजे भूक आणि अन्नाची उब म्हणजे जर आपल्याला भूक लागली तर आपण अन्नाद्वारे ती ऊर्जा प्राप्त करतो, ती या शालीच्या उबेपेक्षाही महत्त्वाची ठरते. आणि म्हणून लेखकाने इथे म्हटलेलं आहे, भूकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे. भूकेले म्हणजे उपाशी असलेल्यांना आपण अन्न द्यावे, तहानलेल्या जीवांना पाणी द्यावे, आणि हेही जमलं नाही तर अभाग्यांना, अभागी म्हणजेच दुर्दैवी कम नशीब असलेल्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. अशा पद्धतीने लेखकाने शालीचा खरा उपयोग आलेला त्यांचा संदर्भ इथे अनुभव व्यक्त केलेला आहे की फक्त सन्मान म्हणून आपण सन्मान चिन्ह म्हणून शालीचा वापर न करता वेगवेगळ्या पद्धतीने आपण शालीचा उपयोग कसा करता येईल असे या अनेक उदाहरण त्यांनी स्पष्ट केले आहेत. मुलांनो, या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचा दिसतो लेखकाची संवेदनशीलता आणि औदार्याची भावना. ते गुण आपल्या जीवनास आपण घेतले तर आपलं जीवन नक्कीच समृद्ध होऊ शकते. तर बघूया आपण शब्दार्थ. शाल म्हणजेच लोकरीचे उंची वस्त्र किंवा उबदार वस्त्र. उब म्हणजे उष्णता, सुख, आधार. चिंचोळ्या म्हणजे निमुळता, अरुंद. तट म्हणजे काठ किंवा किनारा. अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र. शालीनता म्हणजे सभ्यता, विनय, सात्विक वृत्तीचा किंवा सालस. श्रीफळ म्हणजे नारळ. सन्मान म्हणजे आदर किंवा गौरव. प्रवाह म्हणजे पाण्याचा किंवा वायूचा वाहण्याची गती. निमित्त म्हणजे कारण. उपरोधिक म्हणजे उपहासिक, विरुद्ध अर्थाने बोललेले. भरती म्हणजे प्रेक्षकांची गर्दी. घाट म्हणजे नदी किनारी बांधलेल्या पायऱ्या. बहुधा म्हणजे बहुतेक वेळा. अशक्त म्हणजे दुबळा. तत्कालीन म्हणजे त्यावेळचे, त्या काळातील. चिरगुट्या म्हणजे चिंध्या. दिनवाने म्हणजे गरीब परिस्थिती. जिने म्हणजे जगणे. लई म्हणजे खूप. खुलला म्हणजे आनंदी झाला. मासनी म्हणजे मला. बिकट म्हणजे कठीण. आणि त्यानंतर आपण बघूया वाक्प्रचार. निघण्याच्या बेतात असणे म्हणजे जाण्याच्या तयारीत असणे. गमावून बसणे म्हणजे असलेले हरवून जाणे. एका पायावर हो म्हणणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी लगेच होकार देणे. बिकेले लागणे म्हणजे दारिद्र्य येणे. उसंतर न लाभणे म्हणजे वेळ न मिळणे. चक्कर मारणे म्हणजे फेरफटका मारणे. त्याचप्रमाणे मुलांनो, या पाठावर आधारित आकृतीबंध पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा व स्वमत विचारले जातात. कृतीपत्रिकेनुसार गद्य विभाग हा 18 गुणांसाठी विचारला जातो. पाठीत उतारा 2 विचारले जातात, ते 7 गुणांचे असतात. आणि एक अपठित उतारा 4 गुणांसाठी विचारला जातो. आकलन कृती आधारित म्हणजेच आकृतीबंध पूर्ण करा किंवा चौकटी पूर्ण करा, 2-2 मार्कासाठी विचारले जातात. आणि स्वमत किंवा अभिव्यक्तीवर आधारित 3 गुणांसाठी विचारले जातात. म्हणून आपल्याला या पाठाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे मुलांनो. आपल्याला या पाठावर आधारित स्वमतची तयारी चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे व अभिव्यक्तीवर आधारित सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद मुलांनो.